नाशिकच्या डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या बँकमध्ये अचानक गळती झाली असून या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. राज्यात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना नाशिकच्या डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयात ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. 13 KL क्षमतेच्या ऑक्सिजनच्या टँकमध्ये गळती होऊन तो सर्वत्र पसरल्याने तब्बल अर्धा तास ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला होता. व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन प्रेशर कमी पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचं मांढरे यांनी यावेळी सांगितलं. ही एक खासगी कंपनीची टाकी असून रिफिल करण्याकरता आणि मेंटेनन्स करता टँकर आला होता, तसेच त्यात काही टेक्निशियन होते असं आयुक्तांनी यावेळी सांगितलं. मात्र दरम्यानच्या काळात झालेल्या विस्कळीतपणामुळे ही घटना घडली असं जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले. याबाबत सर्व माहिती शासन स्तरावर कळवली असून या दुर्घटनेनंतर रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे. परिस्थितीचं गांभीर्य पाहता पोलीसही रुग्णालयात दाखल झाले आहेत. डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजनची गळती रोखली असून पुरवठा पूर्ववत झाला आहे. या घटनेत 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात एकूण 150 रुग्ण असून त्यापैकी 131 रुग्ण ऑक्सिजन तर 15 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली जाईल असं नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, नाशिक. अपघाता दरम्यान मुख्य अग्निशमन केंद्र शिंगाडा तालुका येथे ऑक्सिजन टँक लिकेज झाल्याबाबतचा एक आम्हाला कॉल आलेला होता. त्याप्रमाणे आपले नाशिक मुख्यालयातील पहिली क्विक रिस्पॉन्स व्हीकल आणि त्याबरोबर मी घटनास्थळी दाखल झालो. त्यावेळेस तिथे एक टँकरने ऑक्सिजन सिलेंडरमध्ये भरण्याचं काम चालू होतं. त्याच दरम्यान टँकच्या उजव्या बाजूला एक ठिकाणचा वॉल लिकेज होऊन त्याचं प्रेशर इतक्या प्रमाणात होतं तर ते हाताने वगैरे बंद करण्यासारखं सारखं नव्हतं. प्रेशर खूप असल्यामुळं आणि तिथं ऑक्सिजनची मात्रा वाढत असल्यामुळं तिथं जाण्यासाठी थोडासा ट्रबल येत होता. त्यानंतर आम्ही तिथं स्प्रे करून वगैरे कूलिंग करण्याचा त्याचा स्प्रे करून त्याला कमी करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यानंतर असं लक्षात आलं का त्याच्यावरती एक माहिती घेऊन लक्षात आलं का त्याच्यावरती एक वाल आहे. तो वाल बंद करण्याचे आम्ही प्रयत्न केले. त्याच दरम्यान आम्ही त्या तिथं जाऊन त्याच्यावरती जो वाल बंद ओपन होता तो बंद केल्यानंतरचं तिथं ऑक्सिजनचं असलेली गळती बंद झालेली आहे. सर, हे जे त्याचं कॅल्क्युलेशन मला सांगता येणार नाही लगेच, परंतु वाया गेलेला आहे ऑक्सिजन अंदाज. परंतु आम्ही जास्तीत जास्त तो लवकर बंद करण्यासाठी प्रयत्न केलेले आहे आणि ते आमच्याकडून आम्ही ते सक्सेस झालेलं आहे. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.